हे रमा, रमा उठतेस का साहेब? लवकर उठला था, अजून अंधार आहे बाहेर, कुठे जायचंय वय आवरून? हो जायचंय, मी आवरून घेते. हा तुझ्यासाठी चहा केलाय बघ. अगं बया, कशाला साहेब, तुम्ही एकदा हाक मारली असते तर मी झटकन उठले असते. अगं दिवसभरातून तू इतके वेळा माझ्यासाठी चहा बनवतेस, एक दिवस मी तुझ्यासाठी बनवून आणला तर कुठे बिघडलं? आणि आपल्या घरी दूध नव्हतं ना तर मी तुझ्याकरता ब्रिटिश चहा केलाय. कुठला चहा केलाय? नाव काय बी असू द्या साहेब, तुम्ही केलंय म्हणजे झाकच असेल. रमा तू चहा पी आणि या सगळ्यांना उठव. कशाला साहेब, अजून तांबडे बी फुटलेले नाही. मी काय म्हणते, पोरांना झोपू दे थोड्या. मोठी बेबी काम करून दिसभर थकून जातात. काय काम असेल तर मला सांगा, मी करते. काहीही काम नाही, आपल्या सगळ्यांना एकत्र कुठेतरी जायचंय. पण मग तुमची आंघोळ, तुम्ही आंघोळ उरकून घ्या. माझी आंघोळ झाली, चहा घेऊन झालाय, अर्धा तास वाचनही झालंय माझं. भया समद झालं वय, आज काही विशेष आहे का? कुठं जायचंय आपल्याला? आहे विशेषच आहे, तिकडे गेल्यावरती तुला समजेल. चल आवर पटापट यांना एकट. बाई अगं आवरकी चटा चटा किती येळ झालं वय, पण मला कळलं नाही का नव्या साड्या नेसून आपण कुठं चाललोय बर. हो मला बी ठाव नाही, साहेब म्हणले का चांगलं तयार होऊन बस म्हणून मी आवरलं. तसं मी त्यांना विचारलं बर का, तर मला हसून म्हणले तिकडे गेल्यावरच कळेल म्हणे. पोरासने बी माहिती नाही, त्यासने बी विचारलं म्या. वय ना वय, म्या काय म्हणते, म्या घरलाच थांबते की घरी बी कोणीतरी असलं पाहिजे ना. तुम्ही लोक जाऊन या. नाही नाही असं कसं, साहेब म्हणलेत का सगळ्यांनी एकत्र जायचं, तुम्हाला बी यावंच लागेल मोठी बाई. चला झालं का तुमचं आवरून? मी मुकुंदाला टांगा आणायला पाठवलंय, तो आल्यावरती निघूयात आपण. साहेब आता तरी सांगा कुठे चाललोय. कळेल कळेल. असं काय गुपित आहे बर तुमचं जे आम्हाला सांगणं झालंय? अहो गुपित वगैरे काही नाहीये वहिनी, तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला कळेलच. चला हे मुकुंद आला. बाबासाहेब चला, खाली टांगेवाला थांबलाय, तो यायला तयार नव्हता. का अहो का काय, कुठे जायचं कोणालाच माहिती नाही, किती विनवण्या केल्या तेव्हा तो तयार झाला यायला. आणि खाली यशवंत आणि मामाने त्याला थांबवून ठेवलाय. चल आई. रमा थांब. काही राहिलंय का? नाही थांब. काय झालं? माळ कशाला? कशाला काय, तू स्वतःसाठी काहीही करत नाहीस, काही हौसमौस करत नाहीस, घाल छान दिसेल. साहेब खरं सांगू का, मला कधी स्वतःसाठी काही करायची गरजच नाही भाजी, लई समाधानी आहे. आणि आज तर मला लई झाक वाटतंय बघा, असं वाटतंय की खास दिस आहे. पण आहेच ते खास दिवस, आपण ज्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत होतो तो दिवस अखेर उगवलाय. आता तरी सांगा आपण कुठे चाललोय, मला राहत नाही अगदी. चल चल सांगतो तुला. मामा अरे काय आहे, लय मोठं घर आहे, अख्या नजरेत मावत नाही एवढं मोठं आहे. हो ना, कोण राहत असेल इकडे? नक्कीच ना कुठला तरी साहेब राहत असणार इकडे. वय वय साहेबच राहत असेल बघ. साहेब मला काय वाटतं, आपण आपलं काम चटकन उरकून घेऊन घरला जाऊ, घरला अजून बाकीची बी कामं आहेत का हो?
असं वाटतं का आपण इथनं जायला पाहिजे समजांनी? अहो किती वेळ असं एखाद्याच्या घरासमोर उभं राहायचं? मला तर वाटतं कुठल्या भिक्षेनी घराचा मालक बाहेर येईल आणि आपल्याला हाकलून लावल. अरे असा कसा हाकलेल? कसा म्हणजे काय? येड्यावानी आपण एखाद्याच्या घराकडे एकटं बघत बसलो म्हणजे कोणी बी हाकलून देईल ना? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कोणीही हाकलणार नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या घराला मालक नसून मालकीण आहे, आणि माझ्या मते ती मालकीण अत्यंत सुस्वभावी आहे. आपल्याला ती घरात तर घेईलच पण चहा सुद्धा पाजेल. तुमच्या लई ओळखीची दिसते मालकीण. हो मी अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखतो तिला, आणि मीच काय आपण सगळे तिला ओळखता. तिच्या हातचा चहा म्हणजे लाजवाब. काय आपल्या सगळ्यांच्या ओळखीची? हो बाबासाहेब, कोणाचं आहे हे घर? हे घर आहे रमाबाई आंबेडकरांचं. या घराच्या मालकीण आहेत रमाबाई आंबेडकर. हे आपलं घर आहे? एवढं मोठं घर आपलं? हो वहिनी, हे आपलं स्वतःच हक्काचं घर आहे. आता आपण सगळेजण या घरातच राहणार आहोत. आणि बरं का, हे कुठल्याही साहेबाचं घर नाहीये. अरे अरे तिकडे कचेरी आहे रे. अरे सावकाश नवीन जागा आहे. अरे मुकुंदा यशवंता. अगो बाया, एवढ्या मोठ्या खिडक्या. पाहुणे रावळांसाठी बसायला बी लई जास्त जागा आहे. एकदा येगळं येगळंच आहे इथं.
रमा ही माझी लायब्ररी. बया एवढी कपाट? हो माझ्या पुस्तकांसाठी. काय माझ्या पुस्तकांची तुला कुठेही अडचण होता का म्हणे ना, म्हणून घेतली तेवढी कपाट. बया घर माणसांसाठी बांधलंय का पुस्तकांसाठी? तिकडे माझ्या अभ्यासाची खोली पडे. खोली लई मोठी आहे बघ. आपल्या चाहीतलं एक घर होत ना तेवढी इथली एक खोली आहे. आता आपण दोघी बी एका यायला स्वयंपाक करू शकतोय. वय चला दावा की मला बी. काय र आवडतय ना घर? आवडतय. अगं केवढं मोठं आहे घर. आपली अख्खी चाल राहिली या घरात. हो ना, मला तर वाटते की आपण आतापासूनच इथे राहायला यायला हवं. आपल्या जुन्या घरचं सामान लगेच आणायला पाहिजे. मला तर सपनात बी वाटलं नव्हतं का मी एवढ्या मोठ्या घरात राहायला येईल. अरे हे तर काहीच नाही, वर अजून खोल आहेत, चला धावतो. ये चल चल. काय कसं वाटलं घर? मोठं आहे. रामू सगळे किती आनंदात आहेत. नाही बहिणी बघितल्यास केवढ्या आनंदित त्या. मोठी बायला एवढ्या आनंदात मी कधी पाहिलंच नाही. अगदी लहान पोरीवानी बागडत्यात. समजेच लई लई खुश आहेत साहेब. रामू तू खुश आहेस का? तू आनंदी आहेस का? कारण माझ्यासाठी ते अधिक महत्वाचं आहे. रामू मी आतापर्यंत तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही. हे घर म्हणजे हे घर बांधून तुझ्या. साहेब असं का म्हणून बोलताय तुम्ही? मी लई खुश आहे खरंच. मी एवढी आनंदात आहे का मला असं वाटतंय का हे घर मीच बांधलंय म्हणून. पण साहेब हे एवढं मोठं घर बांधायचं म्हणजे पैशांची लई जुळवाजुळव करावी लागली. तू त्याची काहीही काळजी करू नकोस. आता हे नवीन घर आहे की नाही ह्याच्यामध्ये आरामात राहायचं, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची. अहो तुझ्या लक्षात येत आहे का आपलं घर झालंय? आपलं स्वतःच घर. माझी दुसरी इच्छा भी पूर्ण झाली. आई ए आई अगं चला लवकर. साहेब म्हणाले की लवकर जायला हवं म्हणजे तिकडे सगळी तयारी करता येईल. तुम्ही आवरा, आम्ही सामान घेऊन जातो खाली. झालं कर सांभाळून न्या र. हो हो.
काय झालं ग? काय नाही, या घरात समध्यांचा जीव अडकलाय बघ. पण आता भाऊजींनी आपल्या समध्यांसाठी घर बांधलंय ना, मग जावं तर लागणारच आहे. जावं तर लागलच. एकदम मन भरून बघून घेते माझ्या घराला, परत कधी येणं होईल नाही उलटाव नाही. केवढा काळ पाहिला ना या घरानं, पैशाची चणचण भासली, एवढ्या अडचणी आल्या, आपण एवढी दुःख सोसली, नसलही आधार दिला घरानं. कित्येकदा तर लोकांना झोपायला जागा नसली का इथं येऊन राहायचे. केवढे कार्यकर्ते इथं जेवले झोपले मला आठवत बी नाही. मी इथं आले तर वल्लई लहान होते, लई आठवण येणार आहे घराची. गोराम, काकी आता रडा नको, आधी शांत हो. आणि काय गो, एका घरातून दुसऱ्या घरात जाणार अस ना, आणि दादर काय लांब नाही. मका वाटला ना तेव्हा मी येत जाईन तुझ्या घरी, मुक्का मी रवतलय आणि सगळी घरातली कामं तुका करू सांगतलय. बघ मगे रड जेवढा पाहिजे तेवढा. ठीक आहे, सगळ्यांसाठी खाणं आणला, आता तुम्ही तय जाणार, मग कधी आवरतलय, मगे चूल पेटवतलय, सगळ्यांनी मिळून खावा. काय आणलंय व काकी? तुझ्या आवडीचं आणला, पिठलं भाकर. रमेश चाळीस रा नको, आणि चाळीतली माणसं पण इसरा नको. असं कसं इसरेन काकी, आम्हाला मी तुमची लई आठवण येईल. नवीन घराच्या कार्यक्रमाला तुम्ही समध्यांनी यायचे बर का? नावा भाऊजींना बी सांगा, मी आत्ताच सांगून ठेवते. चला रामा बहिणी निघूया. अक्के अक्के रडू नकोस ग, रडू नकोस. तुला नवीन घराचा पत्ता दिलाय, काही लागलं तर तिथे यायचं. आता नवीन घरी जाणार अस ना, खूप आराम कर. हा खोकलो बरो झालो पाहिजे तुझो, तुना नातवंडाची तोंड बघायची आहेत ना तुका. सुखी राह. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.